आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। नळदुर्ग पोलिसांनी सोलापूर हैदराबाद महामार्गावर आयशर गाडीतून 26 लाखांचा गुटखा जप्त केला आहे। नळदुर्ग पोलिसांनी आयशर गाडीतून सोलापूरच्या दिशेने चाललेल्या 25 लाखांचा गुटखा पकडला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील दिल्ली दरबार या धाब्यासमोर नळदुर्ग पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्यासह पोलीस पथकाने बुधवारी मध्यरात्री ही कारवाई केली। दिल्ली दरबार धाब्यासमोर आयशर गाडी अडवून तपासणी केली असता गुटखा सदृश्य पदार्थ आढळून आला। आयशर क्रमांक KA 32C 3863 चा चालक निजामुद्दीन मोहम्मद साहब अन्सारी वय वर्षे 35 राहणार आळंद जिल्हा गुलबर्गा यांनी कुलूप खोलून दाखवले असता आयशरमध्ये एकूण 40 पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये गुटखा सदृश्य पदार्थ मिळून आला। त्याच्यावर रॉयल 1000 असे लिहिलेले आढळून आले। तपासणी केली असता त्यात चुना, सुपारी आणि तत्संबंधी असलेल्या पदार्थातील मिश्रण आढळून आले। त्यानंतर 40 पोते आढळून आले, ज्यामध्ये 6 छोट्या गोण्या, प्रत्येक गोणी 54 पाऊच, प्रत्येक पाऊचची अंदाजे किंमत 200 रुपये, याची किंमत 25,92,000 आणि आयशर टेम्पो 10 लाख असा एकूण 35,092,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अन्न आणि औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी नसरीन तन्वीर मुजावर यांच्या तक्रारीवरून अन्न सुरक्षा आणि मानदे कायदा 2006 विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार अंधारे हे करीत आहेत। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।